नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फैशन चैनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं फुगाबाई कटिंग कशी करायची, म्हणजे आपण याचे लांब कोपरापर्यंत बाई होती फुगाबाई, आणि ती कशी कटिंग करायची वेगळ्या पद्धतीने, म्हणजे माझी पद्धत ती वेगळी आहे, तर त्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग कशी करायची ती दाखवली। आणि आता मी तुम्हाला दाखवलं आहे टीचिंग करून, तर ही फुगाबाई स्टिचिंग कशी करायची तर चला आपण बघूया। आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचे, बाकीचे कपडे ते बाजूला ठेवून घ्यायचे, म्हणजे जे तुकडे होते ते, आणि आपल्याला अगोदर जे ब्लाउज पीसाचे आपण तुकडे काढले होते हे दोन, आणि हे दोन साडीतले काढले होते, तर हे असे एकावर एक ठेवून घ्यायचे तो, आणि याला शिलाई मारून घ्यायची। आता शिलाई मारताना इथं पक्की शिलाई मारायची आणि डबल शिलाई मारायची, आणि हे दोन्ही तुकडे ते एकाला एक जॉईंट केल्याच्या नंतर इथून धागा कट केल्यानंतर ह्या साईडला तोच तुकडा ह्या साईडला मांडायचा आहे, आणि असा बॉक्स तयार करायचा आहे, आणि इथं पक्की शिलाई मारून घ्यायची, आणि इथं डबल शिलाई मारून घ्यायची। आणि आता आपल्याला हा बॉक्स तयार झाला। बॉक्स तयार झाल्यानंतर एका साईडला बघा बरोबर मधला कपडा आलाय ब्लाउज पीसचा, आणि एका साईडला आलाय तो आपल्या साडीतला कपडा काढला होता तो। तर दोन्हीची उंची 7-7 इंचाचीच आहे, आणि त्याला यामधून कटिंग केल्याच्या नंतर जो साडीचा कपडा होता तो बरोबर मध्ये आलाय। आता मध्ये आल्याच्या नंतर ह्या साईडला पण काय करायचं आपल्याला, तसंच जॉईंट देऊन घ्यायचं आहे, म्हणजे एक झाला एका बाईचा, एक बाई फुगा बनवायसाठी आणि ही दुसरी बाई। आता ह्या साईडला पण तसंच जॉईंट द्यायचं आहे, म्हणजे साडीचा कपडा आणि ब्लाऊजचा कपडा, आणि याला डबल शिलाई मारून घेतली, परत त्याच कपड्याला ह्या साईडला ठेवून परत आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची, म्हणजे हा बॉक्स तयार झाला। इथं पण डबल शिलाई मारून घ्यायची, त्याच्यानंतर आता बघा हा बॉक्स तयार झाला, एका साईडला बरोबर साडीचा कपडा आला आणि एका साईडला ब्लाऊज पीसचा कपडा आला, तर जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तिकडनं कट मारायचा आहे, म्हणजे बरोबर साडीतला कपडा आहे तो मध्ये आलाय। आता सर्वप्रथम आपल्याला इथं काय करायचंय, बाही जॉईंटसाठी 7 इंचाचं अंतर सोडायचं आणि निशाण करायचंय, म्हणजे 7 इंचावरती निशाण करायचंय, आणि खालच्या साईडला 7.5 वरती असे दोन निशाण लावून घ्यायचे। तर आता ह्या साईडला पण तसंच करायचंय, 7 वरती 1.5 वरती असं दोन्ही साईडला निशाण करायचे, म्हणजे तुम्हाला कितीचा फुगा पाहिजे, तुम्हाला किती चुन्या घ्यायच्यात त्या अंदाजाने, जास्त कमी, तर इथं मी मीडियम चुन्या घेणार आहे, म्हणजे जास्त फुगा नको आहे, प्लेन प्लेट आल्या पाहिजेत त्याच्यासाठी। आणि अशा प्रकारे एका साईडला तोंड करून सगळ्या चुन्या तयार करून घ्यायच्या होत्या, आणि वरच्या चुन्या खालच्या साईडच्या चुन्या एकसारख्या आल्या पाहिजेत, सगळ्या चुन्यांचं अंतर सेम आलं पाहिजे याची काळजी घ्यायची, आणि अशा चुन्या घ्यायच्यात तुम्ही छोट्या मोठ्या एक साईजच्या, म्हणजे एकसारख्या घ्या, आणि जो आपण जॉईंट दिलेला कपडा आहे तो चुनीच्या आतमध्ये गेला पाहिजे, म्हणजे दोन्ही साईडला जो जॉईंट आलेला आहे तो दोन्ही साईडच्या चुन्यामध्ये गेला पाहिजे, वरती जॉईंट दिसला नाही पाहिजे, अशा प्रकारे फोल्ड करायचे, म्हणजे तिथं चुनी अशी घ्यायची की तो जॉईंट येतो लपला पाहिजे चुनीमध्ये दोन्ही साईडचा, समजलं नाही पाहिजे की आपण हा साडीचा कपडा आहे तो मध्ये जॉईंट दिलेला आहे, अशा प्रकारे सगळ्या चुन्या घ्यायच्यात जिथं आपण 7 इंचाचं निशाण केलं होतं तिथपर्यंत, म्हणजे तुम्ही जिथं निशाण केलेलं आहे तिथपर्यंत चुन्या घेऊन चुन्या घ्यायच्या होत्या। आता खालच्या साईडनी तसंच करायचंय, ज्या वरच्या साईडला चुन्या होत्या त्याच चुन्या खालच्या साईडला तेवढ्याच आल्या पाहिजेत एकसारख्या, आणि सरळ चुन्या घ्यायच्या होत्या, म्हणजे कपडा आहे तो सरळ करून घ्यायचा आहे, म्हणजे मध्ये जास्त फुगा नको यायला, तुम्हाला फुगा पाहिजे असला तर मग तुम्ही थोडंसं लुजिंग द्यायचंय। आता इथं मी थोडंसं ताट करून घेतल्या होत्या, कारण जास्त फुगा नाही आला पाहिजे आणि चुन्या पण कमी घेतल्या होत्या, तुम्हाला जास्त चुन्या पाहिजे असल्या तर तुम्ही आणखी थोडंसं जास्त जॉईंट द्यायचंय, म्हणजे कपड्याची रुंदी आहे ती जास्त ठेवायची। तर आता अशा प्रकारे खालच्या साईडला पण चुन्या घ्यायच्या होत्या, आणि सगळ्या चुन्यांचे सेम अंतर आलं पाहिजे, जसं वरती अंतर आलं होतं चुन्यांचं तसंच खालच्या साईडला पण सेम चुन्या आल्या पाहिजेत, सेम अंतर आलं पाहिजे आणि एकसारख्या आणि असं सफाईदार आल्या पाहिजेत। अशा प्रकारे आपल्या चुन्या घेऊन झाल्या होत्या, आणि तुम्हाला असं वाटत असेल की मधला भाग येतो जरा फुगीर वाटतोय, कारण मधला जो कपडा आहे तो साडीचा आहे आणि तो साडीचा कपडा जरा सुळसुळीत आहे, आणि साईडचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो जरा म्हणजे सॉफ्ट आहे। तर आता इथं काय करायचं आहे, डबल एक शिलाई मारून घ्यायची। आता इथं मी डबल शिलाई का मारते, कारण त्यांना पप नको आहे कस्टमरला, त्याच्यामुळे मी आता ह्या ज्या चुन्या येतात त्या ताट करून घेते, म्हणजे एकदम प्लेटी सरळ करून घेते, त्याच्यासाठी मी आता इथं डबल शिलाई मारते। जर तुम्हाला भरपूर पप पाहिजे असेल तर तुम्ही जास्त चुन्या घ्यायच्यात आणि थोडंसं लुजिंग द्यायचे, म्हणजे थोडंसं लूज सोडायचेत। आता मी ह्या आहेत त्या सगळ्या पूर्ण ताट करून घेते, कारण त्यांना प्लेन पाहिजेत, जास्त पप आला नाही पाहिजे,
तर आता अशा प्रकारे मी इथं डबल शिलाई मारून घेतली आणि हा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा चुन्यांचा। हे पा अशा प्रकारे आता ह्या साईडला पण डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे वरच्या साईडला पण त्या ताठ चुन्या आल्या पाहिजेत। तर इथे मी डबल एक शिलाई मारून घेतली आणि खूप सुंदर चुन्या आल्या। आता काय करायचं आपल्याला जो हा अस्तर आहे तर त्याचे दोन तुकडे करून घ्यायचेत। म्हणजे आपण बाहीच्या मापाचा अस्तर काढला होता तर बाहीची उंची होती 10 इंचाची आणि त्याच्यामध्ये आपण 1 इंच शिलाईसाठी ठेवलेलं अस्तरमध्ये। तर आता अगोदर काय करायचं आपल्याला हा जो काठ आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे अस्तरला। तर अस्तरवरती काठ आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची। आता काठाची उंची आहे ती आपण 7.5 इंच ठेवली होती। आता इथं 1/2 इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे काठ आणि अस्तर। आणि तुम्हाला जर याची कटिंग बघायची असेल त्याचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे म्हणजे तुम्हाला समजेल की बाही कटिंग कशी केली होती। आता इथं मी एक डबल शिलाई मारून घेतली आहे म्हणजे एकसारखी खालची जी बॉर्डर आहे ती एकसारखी आली पाहिजे। त्याच्यानंतर आता इथं अस्तरवरती दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि दाब शिलाई मारल्यानंतर याला फोल्ड करायचं आहे। नंतर वरच्या साईडवरून एक परत दाब टिप मारून घ्यायची म्हणजे दाब शिलाई मारून घ्यायची आणि दाब शिलाई मारताना ती बॉर्डरमध्ये आली पाहिजे। जर धागा मॅचिंग असेल तर तुम्ही 1/2 इंचाचं अंतर ठेवलं तरी चालेल म्हणजे त्याच्यावर शिलाई आली तरी चालेल। पण मी आता बॉर्डरवरती शिलाई मारते म्हणजे दिसणार नाही आणि पा खूप सुंदर फिनिशिंग आली। आता वरचा जो अस्तरचा कपडा आहे एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे दोन्हीची लेवल सेम करायची। इथं एकदा चेक करून घ्यायचं आहे की अस्तरचा कपडा जास्त नाही आहे ना आणि ब्लाऊज पीसचा कपडा जास्त नाही आहे ना, असा हात फिरून एक्स्ट्रा कपडा असेल अस्तरचा तो कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसाच्या लेवलनी म्हणजे जो आपण ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्या लेवलनी। तर इथं थोडासा एक्स्ट्रा होता मी ते कट करून घेतलाय आणि आता पहा हा जो निळा कपडा आहे म्हणजे जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो बॉर्डरपर्यंत आतमध्ये दुमडायचा आहे म्हणजे आपण 1 इंच एक्स्ट्रा सोडला होता आतमध्ये दुमडण्यासाठी। आता फक्त आपल्याला बॉर्डर ठेवायची आणि बाकीचा कपडा आहे तो दुमडून घ्यायचा आहे। आता इथं मी पूर्ण दुमडून घेतलाय हे पहा। आता दुमडल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बाही सरळ ठेवली आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो पण सरळ ठेवला आहे म्हणजे जो काठ आहे बॉर्डर आहे ब्लाऊजची ती त्याच्यावर सरळ ठेवली आहे आणि याच्यावरती आता आपल्याला दाब टिप मारायची म्हणजे आता ही पक्की शिलाई मारायची डायरेक्ट आपल्याला। तर खालची जी आपली शिलाई होती आपण सोन्या घेतलेली ती शिलाई ती झाकली पाहिजे, समजलं नाही पाहिजे का आपण तिथं जॉईंट मारलाय। आता जी अगोदरची शिलाई होती आपण काठावर मारलेली त्या शिलाईवरच शिलाई मारायची आणि आतला कपडा पण सेम गेला पाहिजे शिलाईमध्ये। आता पलटी मारून म्हणजे उलट्या साईडला आता आपल्याला हा अस्तरचा कपडा आहे याला शिलाई मारायची। तर हा दुमडून घ्यायचा आहे जी आपली आतली शिलाई आली होती आपण वरून दाब टिप मारली होती त्या टिपवरच ही आतली पण अस्तरची टिप आली पाहिजे। आता अस्तरचा कपडा आतमध्ये व्यवस्थित दुमडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पण कडीने आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आणि पा खूप सुंदर फिनिशिंग आली। आता ही फुगाबाई ही रेडीमेड आहे म्हणजे मी ही अगोदर बनवलेली फुगाबाई आहे ही ठेवून घ्यायची आहे कशी बसते ती बघायची। आता ब्लाऊजची उंची ठेवायची आपल्याला 10 होती उंची आणि 1/2 इंच शिलाईसाठी 10.5 वरती निशान करून घ्यायचे। तुमच्या बाहीची उंची किती असेल त्याप्रमाणे ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला आता निशान करून घ्यायचं आहे आणि मग ही फुगाबाई आहे ती त्याच्यावरती ठेवायची। आता फुगाबाई बरोबर मध्यावर ठेवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला इथं चॉकने निशान करून घ्यायचं आहे अशी पूर्ण आखून घ्यायची फुगाबाई। आणि फुगाबाई कशी बनवायची याचा लवकरच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीन। तर आता परफेक्ट हे निशाण झाले आता आपल्याला काय करायचं आहे ह्या निशाणावरून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची। आता इथं 5 नंबरची शिलाई मारायची। आता दोन्हीकडचं सेम उंची आली का बघायची साईडची उंची म्हणजे बाहीची जी उंची आहे ती पण सेम आली का ते बघायची, कमी जास्त नको व्हायला ब्लाऊज फिटिंग करता वेळेस मग कमी जास्त होतं आणि कमी जास्त असेल तर लेवल करून घ्यायचं। आता इथं आपल्याला 5 नंबरची शिलाई मारायची आहे ज्या चुन्या होत्या जिथून आपण निशाण केलं आहे जिथं आपण बाही आखली आहे त्याच्यावरती व्यवस्थित आपण जे आखलेलं निशाण आहे त्याच्यावरच शिलाई मारायची म्हणजे ज्या चुन्या आहेत त्या व्यवस्थित बसतील तिथपर्यंत आणि आपल्याला बाही जोडताना काही प्रॉब्लेम येणार नाही। तर हे पा अशा प्रकारे आपली शिलाई मारून झाली आणि आता बाहीची उंची सेम आहे का ते चेक करायचं आहे एकदा आणि नंतरच आपल्याला कटिंग करायचं आहे। आता बाहीचा जो मध्य आहे त्या मध्यावर पण बरोबर मध्य येतोय का ते बघायचंय। आता दंडघेर तुमचा दंडघेर किती आहे त्याच्या निम्म लावून घ्यायचंय म्हणजे मी अंगावरचं मेजर घेते म्हणून सांगते। तर जो दंडघेर असेल त्याचा निम्म आणि पुढे एक्स्ट्रा शिलाईसाठी
म्हणजे जर दंड घेर तुमचा 12 असेल तर 6 आणि पुढे 1.5 इंच शिलाईसाठी आणि असं क्रॉस निशान लावून कट करून घ्यायचे. आता आपली जी शिलाई मारलेली होती त्या शिलाईवरतीच आपल्याला शिलाईच्या बाहेरून थोडंसं कट करायचे, म्हणजे कटिंग करताना थोडंसं बाहेरूनच कट करायचे. एकदम परफेक्ट जी लाइनिंग होती त्याच्यावर कट नाही करायचं. आणि पहा खूप सुंदर फुगाबाई झाली आहे आणि जो साडीतला कपडा आपण वापरला होता तो परफेक्ट मध्ये आलाय आणि खूप सुंदर अशी फुगाबाई तयार झाली आहे. तर मैत्रिणींनो, आहे का नाही खूप सोपी पद्धत फुगाबाई बनवण्याची? तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली बाही फुगाबाई रेडी झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आतून हा अस्तर लावून घेतलाय आणि खूप सोपी पद्धत आहे. याच्यासाठी म्हणजे असं काही वेगळ्या पद्धतीने शिकायची गरज नाही आहे किंवा याच्यासाठी काही शिक्षणाची गरज नाही आहे. खूप सुंदर आपली अशी पफ म्हणजे फुगाबाई ही नॉर्मल फुगाबाई आहे. आणि हे पहा, ज्यांच्या साईजची बाई आहे त्यांची उंची जास्त आहे आणि माझी हाईट कमी आहे, तरी घातल्यानंतर खूप सुंदर फुगा येतो असा. ते पहा, अशा प्रकारे आपली पफ बाई तयार झाली आहे. तर तुम्हाला ही फुगाबाई कशी वाटली आणि स्टिचिंग करण्याची पद्धत कशी वाटली, कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली, कमेंटमध्ये मला नक्की कळवा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.